पैठण तालुक्यातील नांदरच्या वीरभद्रा नदीवरील वाळूपट्टा लिलावास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पैठण तालुक्यातील नांदर मंडळातील वीरभद्रा नदीच्या लिलावासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत वाळू उत्खनन लिलावाची ई निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर आहे. यासंदर्भात तीव्र विरोध करत ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलाय. नांदर येथे ग्रामसभेमध्ये 2 वेळा वाळू उत्खनन विरोधातील ठराव घेण्यात आला होता. या ग्रामसभेला उपविभागीय दंडाधिकारी आणि प्रशासकीय पंच समिती यांच्या उपस्थितीत सर्वानुमते ग्रामसभेने वीरभद्रा नदीवरील वाळू लिलावाची शिफारस फेटाळली होती. नांदर हे दुष्काळी पट्ट्यातील गाव असून अनेक वर्षांपासून पाणी टंचाई ग्रस्त आहे. अनेक वर्षांपासून येथे टँकरने पाणी पुरवठा होतो. 4-5 वर्षापूर्वी बजाज फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून नदी खोलीकरणाचे काम झाले आहे, त्यामुळे पाणी टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळालाय. मात्र यंदा वीरभद्रा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि नांदर मंडळात अत्यंत कमी पाऊस झाल्याने पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच गावाचा विरोध असतानाही वाळू लिलाव करणे गावकऱ्यांना मोठ्या संकटात टाकण्यासारखे आहे. त्यासोबतच अनेक महत्वाचे कारणे देऊन ग्रामसभेमध्ये या लिलावास पोटतिडकीने विरोध दर्शवण्यात आलाय. हा वाळू लिलाव रद्द न झाल्यास आम्ही सर्वजण यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करू, प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढण्याची आमची तयारी असल्याचे आवाहन नांदरचे सरपंच विजय गायकवाड, काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे, उपसरपंच रेवन कर्डिले, पत्रकार किरण काळे, ॲडव्होकेट किशोर वैद्य, प्राध्यापक शिवाजी राऊत, ग्रामपंचायत सदस्य यशवंत काळे, कचरू नाचन, शिवाजी मगरे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल काळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र मिसाळ, ईश्वर भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे, समीर पठाण, प्रवीण राऊत, दिगंबर सोनवणे, अंबादास एडके, लक्ष्मण काळे, गणपत खंडगळे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे. नांदर ग्रामपंचायत आणि ग्रामसभा बहुसंख्य सदस्यांनी आणि ग्रामसभेतील सर्व नागरिकांनी वाळू लिलावास आतापर्यंत लोकशाही मार्गानं प्रचंड विरोध केला, तरीसुद्धा प्रशासन इतकं निर्जीव झालं की तरीसुद्धा त्यांनी त्याचे ॲडव्हर्टाईज काढली आणि तो लिलाव देण्यासाठी प्रशासन प्रोसेस करतं. आणि आम्ही बहुसंख्य ग्रामस्थ या गोष्टींना सर्व माध्यमातून विरोध करतोय. आणि याच्यातनं हे पण लक्षात आलंय की प्रशासन पर्यावरणाचा विचार करत नाहीये. आजूबाजूची जी काही ग्राम गावं आहेत त्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, त्यांचे पाणी जमिनीतलं जे काही मुरण्याचं प्रमाण आहे त्याला धक्का पोहोचेल, अशा सर्व बाबींचा विचार करत असताना असं लक्षात आलं की हे सगळं घातक आहे आणि तरी प्रशासन त्याचीच आपली स्वतःची का हाकतंय. म्हणजे प्रशासन इतकं निर्जीव झालंय का? प्रशासनाच्या जाणीवा मेल्यात का? लोक विरोध करतायत, सर्व ग्रामस्थ एक ना एक ग्रामस्थ विरोध करतो, तरी पण प्रशासनाचा हा अट्टहास का? आणि जर असा अट्टहास असेल तर त्याला सर्व मार्गांनी आम्ही प्रचंडपणे विरोध करतो. वाळू उपसासाठी जे वीरभद्रा नदीवर टेंडर काढायचं शासनाने ठरलं आहे, याच्यापूर्वी आम्ही ग्रामसभेने सगळ्या गावस्थांनी विरोध केलेला आहे. आणि जरी शासनाने जे लिलाव जर केला तर आम्ही एक बी गाडी किंवा वाळूचा कण आम्ही गावाच्या बाहेर जाऊन देणार नाहीत. नांदर वीरभद्रा नदीवरील वाळू उपशाच्या संदर्भामध्ये जे शासनाने या ठिकाणी वाळू लिलाव करण्याचं जे ठरवलेलं आहे, या अगोदर देखील नांदर ग्रामस्थ व नांदर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती या ठिकाणी करावी लागली आहे. आणि एसडीएम साहेब यांच्या उपस्थितीत 3 या ठिकाणी विशेष ग्रामसभेचं आयोजन वाळू उपशा संदर्भात करण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी कडोडून विरोध करून देखील या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वाळू लिलाव करण्याचा जो घाट घातला आहे याला आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करून व न्याय वेळप्रसंगी न्यायालयात देखील दाद मागून या ठिकाणी वाळू उपसा होऊ देणार नाही. नांदर या गावाकडून वाळू उपसाच्या विरोधात आम्ही सर्व गावकरी इथं थांबलेलो आहोत. विभागीय आयुक्तालयाकडे आलो की हे सांगायला की शासन सांगतं की पाणी आडवा आणि पाणी जिरवा, आणि जर शासन त्या गोष्टीचा विरोध करत असेल तर गावकऱ्यांनी मग जायचं कोणाकडे? तर आमचा हाच मुद्दा आहे. आणि सगळ्यांना प्रशासनाला हात जोडून विनंती की आमच्या नदीचा वाळू उपसा न करावा, ज्या करून गावाला तिची हानी होईल आणि पुढे पाण्याची समस्या येईल. एवढंच निवेदन करतो आणि गावकऱ्यांकडून विनंती करतो की कलेक्टर साहेब असो किंवा आयुक्त साहेब जे असेल शासनाला माझी विनंती आहे गावकऱ्यांकडून की आमच्या नदीचा वाळू उपसा करू नये. आजपर्यंत लोकशाही पद्धतीने आम्ही याचा विरोध केलेला आहे, पण तरी जर शासन ते ऐकत नसेल तर आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करायला तयार आहोत, त्यासाठी आम्ही कोर्टात जायला तयार आहोत.